वाली चला रे चला चला पटपट साहेब वाली वहिनी काय वो बारीक राव अगं वहिनी अरे माझ्या पाकडा मजा आहे तुमची आंदा हिरवागार चारा खायला मिळतोय तुम्हाला अरे बाबा हे खरं तर तुमच्या कष्टाचं फळ आहे हा तुमच्यामुळे मला सुखाचे दिवस आले ए तुळसा तुळसा काय वधनी एवढं मोठं दवड आहे का झालं कसली घाबरली म्या ओरडू नको का बायकोच आहेस तू माझी आज काय आगळीक झालेलं नाही बाहेर यायचं नाव घेईना तू तसं नाही पर झालं तरी काय काय व्हायचंय बायकोच तू माझी म्हणून तुळसा तुळसा असं केलं जातो आले मी तुळसा हे आणखी लवकर शर्ट आले आले ही घ्या न्यारी तरी करून जायचं होतं की न्यारीला आता येईल नाही मला शेतावर जायचं बर वय वय हे बघ बैलान वैरण घातले बर बर त्यांचं खाणं झालं की ज्यांना पाणी द्याव बर येतो वय येऊ का नंदे बघ तुळसा कशी नव्या नवरी गत नवऱ्याची काळजी घेते ती अगं काय बोलते तू अगं बघ की जणू अजून हळद बी निघली नाही तिची मग काय ग काय चाललं होतं तुमचं मग अशी ते नाही बाई काय नाही त्यासनी किती काम असतं ठाव आहे का तुम्हाला पाणी द्यायचं असतं कांद्याला पर जेव्हा लाईट असते तेव्हा पाणी नसतं या आणि पाणी असलं की लाईट जाते या अरे देवा आता तुमच्या नादात मी त्यासनी मक्याचं वजन आणा म्हणून सांगायची राहून गेली अग बया बाई महात्मा अरे महात्मा अरे लय अरे वय निघालायचं रानात अरे होय रे जरा घाईत अरे ये असू दे गुरुजी काय म्हणतात ते तरी ऐकून घे अरे गुरुजी अरे ये लवकर ये अरे काय काय तेवढा चाललायस कुठे नाही तसं काय गुरुजी अरे जरा निदान प्रसाद तरी घेऊन जा ये लवकर ये ये गुरुजी काय 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 एका वावरातला कांदा काढून झालाय दुसऱ्या वावरातला कांदा काढायला बायका येत आहेत तिसऱ्या वावरातल्या कांद्याला पाणी द्यायचं लाईट आहे तोवर पाणी देतो म्हणून जरा घाई घे घे प्रसाद घे आणि जा अरे हे बघ अरे यंदा कांद्याला दर चांगला आहे आत्ताच काढला तर चीज होईल त्याच जा लवकर जा गुरुजी ते द्राक्ष तोडीचा मुहूर्त तो जरा काढून ठेवा उद्या येतो हो हो मी काढून ठेवतो मुहूर्त उद्या ये घरी काय बी म्हणा गुरुजी औंदा महात्मानं लक्ष घातलंय शेताकडे आणि रात दिसर आपण शेतात खरंय बघा अख्खे यलमरवाडी गावामध्ये महात्मा सारखा कष्टाळू माणूस नाही मिळणार बघा अहो त्यात त्याची बायको तुळसा महात्माच्या खांद्याला खांदा लावून दिवस रात्र मेहनत करते तुमच्या देवाला साकडं घाला नाही म्हणजे महात्माच्या खांद्याला यंदा चांगला भाव मिळाला पाहिजे हो अरे कोणीही काळजी करू नका मी पूजा झाल्यानंतर देवाला साकडं घातलेलं आहे प्रसाद घेतोय ना घ्या प्रसाद घ्या प्रसाद घ्या घ्या घ्या
उरका कांदा काटून घ्या. अगं बराबर आहे तुझं, उद्यापासनं बागा तोडायचं पण काम चालू होणार आहे आणि कांदा बी पण सगळा कापून संपायचा आहे. बरोबर आहे तुझं, पण आज वातावरण जरा विचित्रच वाटायला लागलंय मला. म्हणजे? म्हणजे आज जरा जास्तच गरम वाटायला लागलंय ना. वय ग, गजबी दिसत नाहीत बघ आज. वय बरोबर आहे, चला हालून काम करायला पाहिजे. हे बघ नंदे, हे असं तोबरा भरणं बरं नव बरं का. त्या पाटलाच्या बी सुनाला बी असलाच नाद होता मिसळी लावायचा आणि झाला की पोटाचा कॅन्सर. पोळ्या पोरांना अनाथ करून गेली बिचारी. अग मी एवढ्या लवकर नाही मरणार बघ ना. अगं तू काळजी करूस. सावकार आज पांडबाच्या घरी गेलतो बघा, पण पांडबा काय घरी सापडला नाही. अरे मग काय त्याला मी शोधून आणायचा काय, कुठे गेलाय तो. तो काल सासूरवाडीला जाणार म्हणत होता. अरे मग तिथं जाऊन गाठायचा त्याला, हाय काय नाही काय. या वर्षाला पीक पाणी चांगलं आहे त्यामुळं आपली वसुली पण चांगली होईल. सरकार काय बी म्हणा, आपण लय दिलदार आहे सर. काय बिन गानवट ठेवता बेलाशक पैक देता. राहायला द्यायलाच पाहिजे, सावकार की करतोय. अरे मग लोकांना काय उगीच पोचलं वय रे, माझ्या राखणीला पोचलं काय. वसुली करायसाठीच ना, तो वरती बाप बसलेला आहे ना, त्याला वय बंडलं पोचवायला लागतात. सावकार तुमचं डोकं लय भारी चालतं बघा. अस खरंच ग्रेट आहे सर तुम्ही. बोलायला राघू येस राघू. ऐलं पोपटा, बोलण्यात नुसता भारी आहे. आणि एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या, या हप्त्यामध्ये कुणाचीच वसुली आलेली नाहीये. पुढच्या हप्त्यात जर असं घडलं ना तर सांगून ठेवतो, एकेकाला ढुंगणावरती लात मारून हकलून देईन. कळलं काय, वसुली व्हायला पाहिजे. राजच्याला महात्माकडे गेलो होतो पर कांदा निघाल्यावर समज पैक देतो म्हणाला. त्याचा कांदा घाल चुलीत, नाही आला तर नाही आला, पण 4 महिन्याचं व्याज बाकी ते मात्र यायला पाहिजे. नाही तर असं का करणार, आयलं त्याचा 10 गुंठ्याचा मकाचा नाना कापून. जर पाणी घे. कांद्याच्या तोडीच काय झालं? अजून 15 दिवस जातील आणि तोपर्यंत भाव टिकेल का, नाहीतर मागच्या सारखं व्हायचं, सगळं मुसळ करत जायचं. नाही आमदार तसं नाही होणार, 15 दिवस तरी दर राहील. आणि आपली बाग बी आली ना, द्राक्षाची बाग थोडीला आली. महात्मा माझं या काय ऐकशील का. बोल गाय. ह्या शेतीच्या यापात तुळसाचं मंगळसूत्र घाण टाकलंय. कांद्याची पट्टी आली की तिचा पहिला डाग सोडव. सौभाग्याचं लेणं असं घाण ठेवणं बरं दिसत नाही पोरा. तुझं समज खरं आहे ग, पण ते सावकार रोज ढोस नाही देत. कांद्याचं बिल आलं की आधी सावकाराच्या तावडीतून डाग सोडव रे बाबा. तुला माहिती आहे ना, समजा गावाचे डाग निम्मा पैशात घसात टाकल्यात त्यांनी. द्राक्षाच्या बागेची तोड सुरू झाली की पहिली सोसायटी भरून टाक आणि एकदाच त्या कर्जात मोकळा हो परा. उगमाय, या कर्जातून मोकळा झालो मग आपण नवं घर बांधू. बाबा बाबा मला भी नवी कापडा हवी बर का. हो रे माझ्या सोन्या. घ्यायचं समद घ्यायचं, पर पैका मिळायच्या आधी सपान बघायची सवय सोडा. पर त्या आधी तुझ्या भासनी जीवन घेऊ दे. सकाळ धरणं काय बी खाल्लं नाही. चला वाढते तुम्हास नाही. चल ये बाबा. महात्मा यंदा पीक लय जोमत आहे काय बी म्हण, पण गड्या तुझ्या कष्टाचं चीजच होईल. होय गड्या,
या वर्षी लोकांचं देणं पिटलं तरी समाधानी असेल बघ. कांद्याला यंदा आहे ना चांगला भाव आहे बघ. नुसतं कांद्यातच तुझं देणं फिटल. कांदा निघेपर्यंत भाव टिकला पाहिजे ना रे गाड्या. ते बी खरंय. मग दर काय आज आहे पर उद्या काय बी सांगता येत नाही. सगळं नशिबाचं खेळ आहे. मग महेशराव काय म्हणते कॉलेज? उद्याला आजचा पेपर आहे. मग होईल आयटे पूर्ण. म्हणजे नोकरीतलं पण पक्क जाणं मानायचं. इतक्या लवकर कुठून आलं बाबा? अजून बराच सातबारा बाकी. मला वाटलं तुझी परीक्षा झाली तर तुला नोकरी मिळणारच की. अरे इतकं सोपं असतं तर देशात एवढी बेरोजगारी वाढली असती का? त्या आईला आमचं बरं आहे ना. हा बेकार राहिलो आम्ही न शिकता. काय रे बाबा तुझ आईला. तुम्ही निदान निदान चार पैसे तरी कमवता. आमचं चाललंय अजून निकाल लागणार, अर्ज, इंटरव्ह्यू, बऱ्याच भानगडी बाकी आहेत अजून. नाही पण मी काय म्हणतो, तुला एकदा नोकरी मिळाली की तुझ्या आयुष्याची भाकरी पक्की समज की. बरोबर आहे तू. मग अरे पुरे केस पांढरे वाण्याच्या आतमध्ये मिळालं म्हणजे बरं आहे. नाही तर काय घुमलत बसायची वेळी. जाऊ दे यावर. दादा घरी वाट बघत अस. ये दर चल येऊ का? हो चला. अरे महेश. अरे इकडे इकडे काव का? अरे महात्मा आव जरा शेवटाय टाकल्यात तेवढी घेऊन जा ना. हा का बघू. काका बरं आहे ना? मध्ये मध्ये आजारी असल्याचं कळलं. आता ह्या वयात तब्येत बिघडायचीच. काय पिकलं पान गाळायचंच कवा तरी. लय कटाळा आलाय बघ. अहो असं काय बोलताय काका? अरे तेच बाबा. आयुष्यभर मर मर काम करून पोरं शिकवली. आता पोरं नोकरीला लागल्यावर बायकांना घेऊन पसार झाली. तो पोरग कामाला ठेवले. म्हातारी गेल्यावर हातानीच करून खायचं. ते बी नाही होत या वयात. कवा कवा उपाशी बी राहायला लागत आहे. आणि या भोगाशी असं तसं दिवस काढायचं बाबा. चरणात जाई तोपर्यंत नशिबात कामच आहे बघ बाबा. काय करायचं. बरं आहे येतो मी. शिंगाडे दगडू बागाल मंगेश शिंदे माधवा पवार शिरपा शिंगाडे शामराव बागल. हो तेच नव्हतं झालं. काही समजत नाही गड्या. आपलं नशीबच फुटकं. बिण्याचं भांडवल बी नाही निघालं. बिण्याचं भांडवल बी नाही निघालं गड्या. महात्मा अरे आपल्या गावचं नशीबच फुटकंय बघ. नाही म्हणजे आपला कांदा मार्केटला गेला की कांद्याचा भाव कसा उतरतोय तेच उमगत नाही मला. इकडं व्यापारी चालबाजी करून आपली वाट लावतात. तिकडं अडतदार आपली वाट लावतात. सरकारला तर काय शेतकऱ्याचं घेणं देणंच नाही उरलेलं. मी म्हणतो सरकार तरी अजून मुख गिळून कसं बसलं हेच कळत नाहीये. बळ दाखवून आंबा उचलायचं काम करतंय सरकार. कुठलं आलंय सरकार सरकार आणि हे बघा काय आहे ते बघू आपण. अरे काय काय वाटलं होत. हा काय काय वाजलं होत. सारे इपरीतच घडतंय. बाबा एवढं नाराज होऊ नकोस. हे बघ 8 दिवसांनी तुझा द्राक्षाचा हंगाम चालू होतोय. हे बघ इकडचं नुकसान तिकडे भरून घेऊ. पण तसा नाराज होऊ नकोस बघ. हा अरे काय होणार रे. मर्दा तू मर्दासारखा मर्द आहेस. एवढं अवसान गाळून कसं चालेल सांग बरं. माता महात्मा धनी झोपा कि व काय काय सपन बघितली होती ग आपण. तुम्हीच असं हार मानल्यावर आम्ही काय करायचं व. तुम्ही चिंता करू नका सा. आपण बी कुणाच्या पालापाचोळ्यावर पाय नाही ठेवला. तो परमेश्वर बघतोय की समज.
ते समज ठीक आहे ग, काय असं पण पाप केलंय हा? दरवर्षाला पीक जोमान येत आणि दर नाही मिळत, पीक नुकसानीत विकायचं दर मिळत. वय समद ठाव आहे मला, पर तुम्ही हार मानायची नाही. वय आपली द्राक्ष बाग हाय नव साबूत हाय नव, बागेचं पैका आल्यावर करू की समद, या वाजलेलं समद करूया आपण, चिंता करू नका. सा म्या काय म्हणती, उद्याच त्या बामन काकांकडे जाऊन तोडीचं मूर्त बघून या बघ. गुरुजी आहेत का घरात? ते काय बाहेर आहेत की ते? अरे मामा, अरे बस बस आतमध्ये. अरे असू दे असू दे असू दे, चल 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 चल. ये म्हणबा, ये ये मंडळी घ्या. आले आले. हा हे घ्या. अरे बस 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 बस, आटोपली का पूजा? हो आटोपली, पूजा आटोपली. हे आतमध्ये. बोल महाडबा, सकाळी सकाळी कसं काय येणं केलंस, काय विशेष? बाग तोडलीला आलीये म्हटलं मुहूर्त बघाव. अरे हो मुहूर्त, खरं म्हणजे कालच मी सगळं बघून ठेवलं होतं, पण परत एकदा बघतो. हा जरा हा वा वा मालवा, परवाचा म्हणजे गुरुवारचाच मुहूर्त चांगला आहे. बिनधोक तोड सुरू कर, तुझ्या हातात असा पैसा खेळेल. आणि ग्रहमान सुद्धा खूप चांगले आहे. वा बोल अजून काय? अजून काय, गुरुजी कांद्याने रडवलंय, आता या बागेचा आधार आहे बघ. हो रे बाबा हो, बरोबर आहे तुझ. महादबा तोड सुरू झाल्यावर महादेवाला अभिषेक घाला आणि द्राक्षाची करंडी पाठवायला विसरू नकोस. हो पाठणार. अग पीक चांगला आल्यानंतर एकच काय, दोन द्राक्षाच्या करंड्या इथं आणून देईल तो, काय महादबा? पाठणार. महादबा ते सोमवारच्या अभिषेकाचं लक्षात ठेव. होय अभिषेक करतो करतो करतो. हा या शंभू महादेव तुझं कल्याण करो. अरे अरे कशाला माधवा? अरे माधवा, त्या गुरुजींनी अभिषेकाचं सांगितलेलं ध्यानात आहे ना? वय मामाजी जून घेत आहे ना? व सुन बाई, मला आज दही गरम होते, आबाळ आल्यासारखं वाटतंय. आता कशाला आबाळ येतंय? देवी काय परीक्षा घेते? गुरुजींनी समजा काही ठीक होईल म्हणून सांगितलंय ना, व मग कशा बाई वाईट चितत बसताया? अरे देवा, माझी द्राक्षाची बाग. अरे देवा, माझी द्राक्षाची बाग. अरे देवा, हा अवकाळा पाऊस, अरे तोंडात लगास हिरण हिरण घेतलंस का नाही तू बाबा? माझ्या पोहराने एवढं कष्टानी लावलेलं पीक झटक्यात बर्बाद करून टाकलंस तू, हे काय केलंस तू?
व्हायचं नाही नाही करून टाकलोस काय केलं रे बाबा कसा फाटला भाड कसा फाटला भाड कोसळला उरी पहाड सहावेना दुःख भार सुख झाले आज परके जीव झाला निराधार डोळी आसवा अवसान उरल आला कसा वकाळ कसा फाटला भाळ अगं प्रांत आणि तहसीलदार साहेब येणार आहेत पंचनामा करायला. लय नुकसान झालंय लोकांचं. त्या माधवानं तर कर्ज काढून द्राक्षाची बाग केली होती. फार भुईसपाट झाली. बिचाऱ्याचं लय नुकसान झालंय. गावातल्या समद्यांनी दागिने सावकाराकडे घाण ठेवलेत. शेतकऱ्यांची पिकं गेली आणि तुळसानं तर गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवलं. साहेबांना जास्तीत जास्त भरपाई द्यायला सांगा. कसली आली भरपाईन कसलं आले काय. अगं पंचनामा करायचं काम करणार ते फक्त. आता शासन किती अनुदान देणार त्यावर हे सगळं ठरणार काय करायचं ते. आणि मग त्यानंतर ती मदत मिळणार. तवर दुसरा हंगाम सुरू व्हायचा बाकी आहेच काय. हा म्हणजे 6 महिने गेले. 6 महिने गेलेच म्हणजे शेतकरी मसनात गेले मागून लाकडं पुरवायचं काम शासन तेवढं करणार बाकी काय. काही नाही ग सगळा सावळा गोंधळ आहे. बर उशीर झालाय मी निघतो आता. पाटील कुठे गेलेत. हा ये पा पाटील आले. पाटील सरपंच कुठे आहेत. अहो सरपंच कवा जागेवर गेलेत. जागेवर हे बघा पाटील महात्मा मी तुमच्या समजांच्या समोर सांगतोय हा पंचनामा आमच्या डोळ्या देखातच पाहिला पाहिजे. हा हे शिरपा आरले का बोल की आता का तोंडाला कुलूप घालून बसलाय. आणि जे काय झालंय त्याची लुसकाण भरपाई मिळालीच पाहिजे. हा हे पहा पंचनामा तुम्ही म्हणताय तसाच होईल. तुमचं दुःख आम्ही जाणतो पण भरपाई मात्र शासनाच्या निकषाप्रमाणे ठरते. त्यात मात्र आम्हाला हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. मात्र तुम्ही थोडं सहकार्य करावं. ऐकलं का गावकरी बंधूंनो. साहेब आपली बाजू शासनापुढे मांडतील फक्त आपण त्यांना सहकार्य करायला पाहिजे. आलं का ध्यानात. आलं आलं. तुम्हाला शासन स्तरावर जेवढी जास्तीत जास्त मदत देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तर आपण सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. काव साहेब चला जागेवरच जाऊन आपण पंचनामा करूया. चला आपण पण जाऊया. ऍपल APPLE अरे झाला का पंचनामा. अरे जरा बघून अरे बोल काहीतरी कुमान बसल्या परी काहीतरी बोल की पंचनामा झालाय का. अरे बाबा झाला पंचनामा झाला झाला पंचनामा पण मदत कधी मिळेल ते नाही सांगितलं. अरे दादा सरकारी प्रोसेसला वेळ लागतोच ना त्यात त्या अधिकाऱ्यांचा काय दोष. कसली आली रे प्रोसेस. प्रोसेस म्हणे प्रोसेस. आपण एवढा बाग पोसाय पैसा लावला त्या वक्त्याला खतवाला मोटरीचं बिल मजुरी देताना नाही लावली प्रोसेस. आपल्या नुकसानीच्या वेळेस प्रोसेस लावतील म्हणे प्रोसेस लावते. प्रोसेस काय आपण शेतकऱ्यांनी नुसतं राब राब राबायचं आणि आपल्या नुकसानीच्या वेळेला हे कागदी घोडं नियमांचं कागदी घोडं पुढं करतेत अजून काय.
नाहीतर काय कसला आलंय सरकार मन आम्ही गरीब आणि शेतकऱ्यांचं कैवारी आहे मन चेष्टा लावली नुसती अगं वहिनी असा त्रास करून घेऊन काय उपयोग आहे का निघलच नाही यातनं काहीतरी मार्ग काही मार्ग निघणार नाही मला तू समजा अंधारच दिसतो अरे दादा तूच असा धीर सोडलास तर आम्ही काय करायचं आम्ही कुणाकडे बघायचं सांग ना हो तू जरा शांत हो आपण काहीतरी काढू द्यात ना मार्ग नाही पीक नाही पाणी नाही पीक नाही पाणी उरला ना पैका पाणी किती चालू अनबाणी किती चालू अनबाणी झालं भागास शिवार कसा फाटला भाड कसा आपल्या समोर दुष्काळाचं प्रचंड मोठं संकट उभं राहिलं आहे ऐकलं का यावरती आपल्याला मात करायची आहे आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेले आहोत हे बघा साहेब तुम्ही म्हणताय ते समज बरोबर आहे पण माणसाच्या पिण्याच्या पाण्याचा पहिला प्रश्न सोडवा अहो 8 दिवस झालं टँकर गावातनं गायब आहे नाही म्हणजे आम्ही माणसं आहेत हो पिण्याचं पाणी कसं पण आणू शकतो पण आमची मुकी जनावर पटापट मरायला लागल्या त्याचं काय करायचं आपल्याला निसर्गाचं दुष्टचक्र हे थांबवण्यासाठी आपल्याला पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना आपल्याला हाती घ्यावी लागणार आहे अहो गेले 3 वर्ष झालं आम्ही हेच ऐकतोय पाऊस काय पडत नाही आणि आम्ही पाणी कुठनं अडवायचं हे बघा साहेब जरा आजूबाजूच्या राज्यात जाऊन बघा सगळीकडे तलाव बंधारे किती जोरात केलेत ते मी म्हणतो आपल्या राज्यामध्ये आमच्यासारख्या दुष्काळी पट्ट्यामध्ये या योजना का नाही राबवले जात अहो आमच्याकडे मंत्री पोहोचतात ना फक्त निवडणुका लागल्यावरती इकडे येतात मोठमोठी भाषणं ठोकतात आम्ही तुमच्या गावामध्ये पाणी आणू आम्ही तुमच्या गावामध्ये धरणं बांधू आम्ही तुमचा दुष्काळ घालू अहो पण ते जे निवडून आल्यावर जातात ना 5 वर्षांनीच थोबड दाखवतात अहो कसला आलाय दुष्काळ लोकांची मतं मिळवायची निवडणुका लढवायच्या जिंकून यायचं आणि परत 5 वर्षानंतर ते थोबड दाखवायचं ही तुमची रीत मला एक सांगा लोक त्यांना निवडून देतात लोकांना काय मिळतो आणि त्यामध्ये आमची ही जनता जनता पण आमची बोळी हो बिचारी त्या मंत्र्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून त्यांना निवडून देतात हे बी खरंच आहे म्हणा एकाला जाकावून दुसऱ्याला उघडं काढाव अशी पढऱ्यांची तारा या निवडणुकीला पुढारी येते ते पुढच्याच निवडणुकीला येऊन गावाला तोंड दाखवतात अहो हल्लीचे पुढारी आहेत ना हे पुढारी माणसांना फार फुळं समजायला लागलेत फुळं अहो माणसांचं तर सोडाव पण जनावरांचा तरी शाप घेऊ नका म्हणावं अंगावरती आणि त्यांना जाऊन सांगा त्यांना म्हणावं चारा छावण्याचं जे खोड आहे ना सोंग आहे ना ते थांबव आता बस करा भ्रष्टाचार अहो छावण्या बी कुणाच्या तर छावण्या कार्यकर्ते यांचंच 100 जनावर असली की 200 जनावरांची नोंदी करतात आणि समजा मालकीशात घालतात अहो शेणव बी कमिशन खात्यात आणि जर का कोण पुढे बोलाय गेला की त्याला जिरवायचं का धंदा बी यांचं मग याला काय म्हणायचं ये पा यावर आम्हाला काय बोलता येत नाही आम्ही सरकारचे नोकर आहोत चाकरी करा की इथे येऊन कशाला घसा कोरडा करताय बर काय काय जरी झालं तरी प्यायच्या पाण्याचा प्रश्न सुटला थांबा तुम्ही हे बघा साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो आता या शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ सोळायचं काम तुम्ही करू नका आणि लक्षात ठेवा इथून पुढे या गावात तुम्ही यायचं नाही आणि आले तर योजना घेऊन यायचं एवढंच तुम्हाला सांगायचंय निघा इथून आणि तुम्हाला जर हे लेक्चर झाडायचंच ना तर त्या मंत्र्यांना जाऊन झाडा इथं आम्हाला नका झाडू आम्ही आता जागे झालो सगळे बरोबर आता यावर उपस्थितांनी स्वाक्षर्या तरी करा थोडा सह्यांचं नाटक बंद करा आता ती चोपडी ना आता जाता जाता कोरड्या नदीत टाक एक गोष्ट ध्यानात ठेवा
या पुढे या गावात एक मंत्री भी येणार नाही आणि एक सरकारी अधिकारी भी येणार नाही. आलं तर कुणाला टिकू देणार नाही. गैयाड बनवत्यात आम्हाला. आपल्या गावावर कोणी कोपले की काय? खऱ्या अर्थाने पाण्याचं महत्व समजायला लागले. पाऊस कधी पडणार? अरे टँकर आला बघ. अरे काय आहे? अरे एकेकाळी आपल्या नळाला 24 तास पाणी असायचं आणि आता एका घागरीसाठी उडी मारामारी. अरे वाहणारच. सलग 3 वर्ष गावात पाऊस न पडल्यामुळे ही वेळ आली आपल्याला माहिती का? आता खऱ्या अर्थानं लोकांना पाण्याचं महत्व कळायला लागलंय. नाही तर काय? अरे ज्यावेळी पाणी होत त्यावेळी नळाच्या चाव्या मोकळ्या जायच्या. इथे पाणी वाया जायचं माहिती आहे ना. अरे पोरांनो, आपणच आपल्या गावात असं माप काढायचं नसतं. समजी दुनिया दुष्काळानं हरपळायला लागली, गावातली माणसं पाण्यासाठी वनवन करते ती, आणि तुम्ही बसला इथंच चळका मारत. हो मामा, आम्ही पण गावातलाय. हा, आपल्या माणसांबद्दलच बोलतोय मी. आणि मला सांगा, आपल्या स्वतःच्या चुका या, आपण स्वतःच निस्तरायच्यात हे लक्षात ठेवा. चांगलं करताय. आपणच आपल्या जखमावर मीठ चोळायचं. आओ बाबा, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण आता समजांनी समजून वागायला पाहिजे. पाण्याचा नीट जपून वापर करायला पाहिजे. अरे पर पोरांनो, त्याची सुरुवात अगोदर आपल्यापासूनच केली पाहिजे. आपण चांगलं वागलं पाहिजे, नाहीतर लोका सांग ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडं पाषाण. ते तत्वज्ञान राहायचं इथंच. चला आओ. ठीक आहे. काय व? जुलै महिना संपत आला तरी बी पावसाचा काहीच पत्त्या नाही. वाटत होत औंदा मिरगात तर पाऊस पडल म्हणून, पर कसलं काय? अगं निसर्गच आपल्यावर खोपलाय, त्याला आपण तरी काय करणार? समज इपरीतच घडतंय बघ. दादा, हा, मी काहीतरी व्यवसाय करतो म्हणजे तुला कर्जाला तेवढाच हातभार होईल ना. आव पण हे बघ, भांडवल कुठून आणणार? मी बोलले माझ्या मित्राला, देतोय म्हणला मला कर्ज, पण त्याचे पण नळ असल्यामुळे जरा खोळंबलंय. हे काय तुम्ही नवीन कूळ लावून घेतलंय? कर्ज 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 काय? नको नको कर्ज बिर्ज. आता कर्ज काढून 200 डाळिंबाची झाडं लावली, ती या दुष्काळात फार जळून गेली. बघितलं ना तू, एवढी घाम गाळून पोचलेली बाग अशी डोळ्यासमोर जळताना काळजाला कसं होत असेल? नको बाबा कर्ज. ऐक काय बोलते तो. बाबा, मला दप्तर कधी घेणार? गणवेश कधी शिवणार? शाळेत गुरुजी मला रोज उभं करत्यात. शनिवारी आण बाजार असतो बाबा. 4 शनिवार झाले तुम्ही असंच म्हणत्यात. नाही र, या शनिवारी नक्की आणू. जा अभ्यास कर. जात जा बा. आई बघा, नाहीतर तू पण बाबांसारखं कोटावं असेल. नाही रे बाबा, आणू म्हणलं ना. जा. धनी, ही घ्या घ्या म्हणते ना. आणि सोनाराकडे जाऊन मोडा. पोराला दप्तर आणि गणवेश घेऊन या. मास्तर रोज पोराला उभं करतात, बरं नाही दिसत. असं काय बघताय सा? पोराच्या शिक्षणा परीस महत्वाचं नाही तिथे. सोनारकडे जातो वय हे घाण ठेवतो आणि पोराचं दप्तर आणि गणवेश घेतो. मग सोसायटीत जाऊन येतो.
बघू काय कर्ज भेटते का। ये मातबा ये आज अचानक ये न केलस काय भरणा वगैरे भरतोस की काय सोसायटी मिळते का बघायचं। अरे मातबा तुला तर माहितीच आहे आपली सोसायटी अगोदरच 2 वर्ष थकित आहे। गावातली 90 प्रकरणं अगोदरच थकित आहेत। आमचे सर्व प्रयत्न चालू आहेत कर्जमाफीच्या दृष्टीनं पण बँकेने तर नोटिसा काढल्यात। कर्जमाफी झाली तर कारवाई थांबेल नाहीतर जप्ती तर होणारच। 3 वर्ष झाली साहेब शेत वस पडली आहेत दाग विसळून गेले। आता आमच्यासारख्याने कुठल्या आशेवर जगायचं तुम्ही सांग। ते सगळं पट्टय रे मला पण नियमाच्या पुढं आम्ही तरी जाऊ शकतो का तूच सांग। नियम फकस्त आमच नाहीत काय करो तेच समजत। शेतकऱ्यांना कोणी बी वाली उरला नाही साहेब। असं कसं म्हणतोस मातबा असं कर तू इलुबातून जाऊन ये। राम राम माधवा। राम राम। काय कुणीकडे दावरा घराकडे चाललोय होय का। अरे आम्ही बी तुझ्या घराकडेच निघालो होतो की कितीतरी आमच्या घरी बी येत जा की 3 वर्ष झाली ती मुद्दलही नाही याज बी नाही आणि पैसे बी नाही असं कुठे असते। तू या कागदावर सही कर काय 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 तुझं मृत्यूपत्र आलं का सही कर म्हणलं की करायची। हे बघा मला थोडी सवलत द्या सावकार 1 महिन्यात तुमचं पैसे परत करतो नक्की करतो थोडा अवधी द्या। 1 महिना आत्ता सही 1 महिन्यानं पैसे घेऊन येशील का नाही तवा तुझ्या मरू ह्यो कागद असा फाडतो असा चालेल का। असं नका करू सावकार गरीबावर दया कर तुमचं पैक पैक 1 महिन्याची सवलत सवलत देऊ आणि काय करू पैसे नाही दादा आदो बघून घेईन हे कागद चला रे कसा फाटला भाडा
महेश मातबाला घरी घेऊन ये, घरी घेऊन ये तू, चल. माधवा ये महेश आण त्यांना. बसित पाणी आण ग जरा. मातबा पाणी घे अगोदर. मातबा अरे ते तोंडाला काय लागले आणि लगडत कसं काय आलास? अहो नाना त्या सावकाराच्या माणसानं मारहाण केली. काय काळ आलाय अगोदर क्यो निसर्ग कोपलाय आणि तो सावकार माजलाय. पण त्या सावकाराला ये सण घालणार कोण? सालेंची चांगली मस्ती जिरणार होतो पण पळून गेले म्हणून वाचले ते. हे बाबा महेशला सांगत याला जर सांग त्या सावकाराच्या नादी लागू नको. वय मातबाप म्हणतोय ते बी बरोबर आहे आणि पोलिसाला सांगायला गेले ते श्याम्या तर श्यामालाच पोलिसांनी अडकिवला. अकोला जिल्ह्यातील गावच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना पालकमंत्र्यांच्या हस्ते 2 लाखाचा धनादेश देण्यात आला. नुसते पैसे देऊन याची भरपाई होणार आहे का? या आत्महत्या रोखण्यास सरकार यशस्वी होईल का? अहो पर नाना यांना कोणी येसन घालाय नग का? घातली पाहिजे का नाही येसन त्यांना? अजून कुठवर मोकळं सोडायचं? बर सावकाश बर का. माधबा नाना धराय. गुमान पडा बर बर वाटेल तुम्हाला. अकोला जिल्ह्यातील गावच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना पालकमंत्र्यांच्या हस्ते 2 लाखाचा धनादेश देण्यात आला. अरे बाप लेकाचं प्रेम संपलं असेल तर जरा इकडे बी लक्ष द्या की. राम राम माधबा. सावकार सावकार काय रे बाबा. एक तर मी गरीब सज्जन सावकार, दुष्काळामुळं तगादा लावला नाही तर तुमचा गैरसमज झाला का काय? सावकारानं कर्ज माफ केलं म्हणून माफ केलं का कर्ज आपण? अशी काय आवई उठली का कुठं? आणि मग असं का करतो? कर्ज तर मी वसूल करणार. गाव सावकार
या दिवशी मारून समाधान झालं नाही होय तुमचं? परवा ना आईला ह्याचा मुर्दाच पाडणार होतो, पण तो महेश मध्ये टापकला ना म्हणून वाचला. वसुली तर मी करणार. वसुली करण्यासारखं घरामध्ये काय बोल वसूल बघितलं का रे त्याच्या घरात काहीच उरलं नाही वसुलीला. वायला माधा एवढ्या दुष्काळात बी जनावर लईच ताजी ठेवलीत रे तू. अरे कसलीच उधारलीत बैल बक्कीला का? खबरदार माझ्या सर्जा राजाकडे वाकड्या नजरेन बघशील तर. सावकार असं आगळी करू नका सर, पोटच्या पोरावानी जीव लावलाय त्यासनी. अगं तुळसा, मी हॅपी पोटाला चिमटा घेऊन घरची पोरबाळ उपाशी ठेवून साठवलेला पैसा तुम्हाला दिलाय, कळलं का? त्याची वसुली नको व्हायला. सावकार माझी बैल जोडी मी देणार नाही. खबरदार माझ्या सर्जाकडे वाकडे नजर बघायला तर काय करशील? काय करशील? मला बोलावून आले म्हणजे मी 4 दिवस जाऊन येते. सकाळी तू शाळेत लवकर निघून गेला ना, तुझी भेट नाही झाली म्हणून तुला भेटायला तुला सांगू जायला. हे काल तू कुठली म्हण म्हणला रे तू? चिकल तो चटिकल
शिकल तो टिकल बाबा। हाँ पोर शिकल तो टिक खर है पोर खूब शिक खूब शिक वो है बाबा मोटा। वहिनी घास का कडू लागला। कडू लागला तुला लागला का कडू? तुला कडू लागला का? जरास वाटतंय मला तस। पर अरे अरे महेश महेश काय रे शिरपा असं दहा पटाका काय झालं? अरे अरे माधबा माधबा अरे काय झालं ते नीट सांगशील का? नीट कळलं असं सांग की। अरे माधबा ने मायातल्या झाडाला पाच लावून घेतलं। अरे काय केलं रे? Oh,
त्याच्या पाठी लागल्याला आपण आता त्याच्या बायका पुरानी काय करायचं महेश आहे की महात्मा आणि महेश म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी काय रे केलं अरे काय केलं या ठिकाणी उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या गावातील रहिवाशी माधवराव संपतराव पवार यांचं अत्यंत दुःखद निधन झालं. त्यांच्या दुःखामध्ये आपण सगळे सहभागी आहोतच. अत्यंत साळेसुरतीचा सज्जन व कष्टाळू शेतकरी आज आपल्यातून गेले. मित्रांनो, त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यामध्ये आपण सगळे सहभागी आहोत. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माझी एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे. आज मानसिक तणावातून माधवनं जो चुकीचा निर्णय घेतला त्याची पुनरावृत्ती कुणी करू नका. आलेल्या या दुष्काळाच्या संकटाला आपण सगळे मिळून सामोरे जाऊया, काहीतरी निर्णय काढूया. हे बघा, शासन आपल्या पाठीशी असो अथवा नसो पण मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही असा धीर सोडू नका एवढंच तुम्हाला सांगायचं. मंडळी, हे बघा, महात्माचे राग सावडण्याचा कार्यक्रम परवा दिवशी म्हणजे बुधवारी करण्याचं ठरलेलं आहे. तर या मैताला जे त्यांचे कोणी पायी पाहुणे आले नसतील यांच्यापर्यंत हा निरोप सांगावा. अवकाळी पाऊस, भीषण दुष्काळ, खासगी सावकारी या तिन्हीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय दुष्काळाचा बळी गेलेला आहे. त्यामुळे या कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरलेली आपण पाहत आहोत. बड्या उद्योगपतींवर काही कोटीचं कर्ज झाल्यावर ते सहजरीते देश सोडून जातात, पण राब राब राबणाऱ्या आणि मातीशी इमान असणाऱ्या शेतकऱ्यांवर काही हजाराच्या कर्जापायी जग सोडून जाण्याची वेळ येते. किती विरोधाभास आहे. अजून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर शासन या जगाच्या पोषणद्यांनी आत्महत्या करू नये यासाठी ठोस उपाययोजना करणार आहे. या कोड्याचं उत्तर मात्र या बंद लिप्यापतच आहे. कॅमेरामॅन अरुण देशमुख यांच्यासह मी अर्चना ताके, न्यूज 9 साठी. राज्यात पडलेला दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या यावर उपाययोजना आणि चर्चा करण्यासाठी आजची तातडीची मीटिंग आयोजित केलेली आहे. सीएम साहेब, राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं सावट पसरलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण जनता हैराण झालेली आहे. यासाठी आपण तातडीची मदत जाहीर केली पाहिजे. आणि त्यात आपलं जे सरकार आहे ते सरकार भविष्यामध्ये अडचणीत येईल, त्यामुळे ताबडतोब मदत जाहीर करा. सीएम साहेब, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रकरणं वाढतच चालली आहेत. पीडित कुटुंबांना दिलासा देण्याबरोबरच दुष्काळी पट्ट्यासाठी नवीन योजना जाहीर करा. साहेब, कालच माझ्या जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मुळातच या मतदारसंघात आपला पक्ष फार अडचणीत आहे. सदरच्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना तातडीची मदत जाहीर करा. जनतेमध्ये असंतोष पसरण्याचं जोरदार काम सुरू झालंय.
त्यांची तोंड आधी बंद करा. सर्वच गोष्टी शक्य आहेत. सुरुवातीला शेतकऱ्यासाठी पिण्याचं पाणी, जनावरांसाठी चारा, पिण्याचे टँकर या सर्वांचे उपाययोजनेचे आदेश राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. पार्टीमार्फत रूट लेवलला जाऊन या सर्व उपाययोजनांचा पाठपुरावा करण्याचं काम आपण कार्यकर्त्यांच्यापर्यंत आदेश द्यावेत आणि त्यांच्याकडून हे सर्व उपाययोजना लोकांच्यापर्यंत पोहोचवावेत. असं बसून कस चालत होईल सगळं नीट? मी आहे ना, मी घेईल तुमच्या सगळ्यांची काळजी. तुळसा पोरांगण तरी बघ, अग चार दिवस झालं तू काय खाल्लं बी नाही, पोरगा बी उपाशी आहे, काहीतरी खाऊन घे दोन घास, काहीतरी दोन घास खाऊन अग त्या पोराचा तरी विचार कर. आमदार साहेब, तुमच्या मतदारसंघात दुष्काळाचा पहिला बळी गेलाय. गेली 3 वर्ष तुमच्या मतदारसंघात दुष्काळ पडलाय आणि अद्यापही कोणतीही उपाययोजना केलेली नाही. नाही नाही, चुकीचं आहे. अहो, असे किती बळी गेल्यावरती तुमचं सरकार गंभीर होणार आहे? हे बघा, माझा संपूर्ण मतदारसंघ आज दुष्काळाचा सामना करतोय आणि कालच झालेल्या कॅबिनेट मिनिस्टरच्या मीटिंगमध्ये एक ठोस निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि तसं पाहिलं तर प्रत्येक वेळेस विधानसभेत मी आवाज उठवीत आलेलो आहे आणि आजच CM साहेबांनी दुष्काळी पट्ट्यासाठी कायमस्वरूपी सिंचनाची सोय करण्याचे आश्वासन दिलेले आहे. म्हणून माझे जनतेला आव्हान आहे, सरकार नेहमी त्यांच्या पाठीशी उभा आहे, कचून न जाता सरकारवर विश्वास ठेवावा. म्हणे सरकारवर विश्वास ठेवा. बघितलं ना, बघितलं ना हा आमदार साहेब कसा पोपटासारखा बोलत होता ते. आज 5 वर्ष होत आली पण गावाकडे फिरकला सुद्धा नाही साधा. आणि म्हणे सिंचनाची सोय करणार. आता कशाला माफ काढताय? निवडणुकीत तुम्हीच गेले होता ना त्याच्या प्रचाराचा पुढाकार करायला, आणि आता कशाला शिमगा करताय? पण तवा हे बेना असं निघालं असं वाटलं नव्हतं ना. खरं म्हणजे त्या पाटलाला वैतागून मी याला मतदान केले. तुला सांगतो, जवळजवळ 90% मतदान हे आपल्या गावातून झाले पण त्याची पण याला कदर नाही. आज 5 वर्ष होत आली या गावाला त्यांनी तोंड दाखवलं नाही. आणि आज माधमासारखा उमदा तरुण गेल्यावर त्याचं थोबड या गावाला दिसते. तुला सांगतो, आमदार फंडातली एक दमडी सुद्धा या गावाच्या वाटेला आली नाही. आता येत्या निवडणुकीत त्याला त्याची जागा दाखवायचीच. बरोबर बोलतीस तू, यांना यांची जागा दाखवावीच लागेल. महेश, या विरोधी पक्ष नेत्या संगीता पवार भेटायला आल्या तुला. ए नामदेव, ए नाम्या, ए घ्या बाई साहेब. हे बघा, झालं हे खूप वाईट झालं.
आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. आमच्या पक्षाच्या वतीने मदतीचा धनादेश घेऊन आलोय आम्ही. आणा तो धनादेश. हे घ्या. महेशराव. महेश. हे की बाबा. हे घ्या. घे महेश. आमचा पक्ष खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे. काही अडचण आली तरी संकोच करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. येतो आम्ही. चला मॅडम या, या, या. महेश काळजी घे रे बाबा. नमस्कार साहेब. अरे नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा. कसं काय येणं केलं? एक काम होतं, एवढं काम करून द्या की. काम होतं. बर. मग ठीक आहे की. अहो झालं म्हणून समजा तुमचं काम. काही काळजी करू नका. तुम्ही जा तिकडे, मी फोन करतो एक. हा काय काळजी करू नका. नमस्कार नमस्कार. छान छान. या या मी करतो काम. येतो साहेब. ये बेटा पंकजा. हे बघ, आता 2 महिन्यांवर विधानसभेची इलेक्शन आलेली आहे. यावेळी आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व तुला करायचं आहे. पण सॉरी पप्पा, मला निवडणूक नाही लढवायची. हे बघ पंकजा, पुढच्या आठवड्यात विधानसभेच्या इलेक्शन आता जाहीर होतील. मी पक्षश्रेष्ठींकडे तुझ्यासाठी तिकीट मागणार आहे. तुला आता तयारी करावीच लागेल. पप्पा अहो, पण मी MSW केलंय. मला राजकारणात नाही पडायचंय. मला समाजकारणात रस आहे आणि समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशानेच मी MSW केलंय. मान्य की समाजकारण हा राजकारणाचाच एक भाग आहे. ते काही नाही, तुला उद्यापासूनच तयारी सुरू करावी लागेल. पहिला टप्पा, यलमरवाडीला जाऊन त्या लोकांची सहानुभूती मिळवायची. व्हॉट, उद्यापासूनच? हो बेटा. अग सगळे पुढारी त्या यलमरवाडीची वारी करून आले. आता तुझी वारी. पण पप्पा, या असल्या बोगस वारीची मला चीड आहे. आणि शिवाय तुम्ही राजकारणात आहात ना, मग मी आणि कशाला उतरू? अग आहे की मी बेटा, पण या वेळेला तुला आमदार व्हावंच लागेल. आमदार. अगं बाई स्वतःला सांभाळ, असं करू नको ग बाई. हा अगं, तुझ्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे ते आम्हाला कळतंय की. पण बाई स्वतःला सावर ग आणि यांच्याकडे बघ, सगळं तुलाच सांभाळायचं बघ.
तुळसा, अगं खाणं पिणं सोडून दुःख हरतं का? हा अगं त्या लेकराच्या जीवाकडे बघ, त्या म्हातारा जीवांच्याकडे तरी बघ, का म्हणा अशी करतेस? माझा स्वतः जन्माचा जोडीदार गेलाय, माझ्या पोराला पोरक करून धनी गेलाय ग माझा, कळतंय की ग? कळतंय, पण असं धीर सोडून कसं चालेल सांग? अग सगायचंय तुला अजून लय, दोन घास खाऊन घे बायजा, तू समजू बाई आमचं काय बी ऐकत नाही, रोज कुणी ना कुणी नेता येतो, बडबड करतो, भाषण करतो आणि निघून जातो, जरा कुठे इसर पडला तर येतो या कुणीतरी, ते बघ आलंच जमूडते ताई, मी पंकजा, खासदार कोंडे पाटलांची मुलगी. मला हे सर्व कालच कळलं, मी मुंबईत होते. झालं गेलं सगळं विसरून जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्चही आम्ही करू. ए बये, तुला बाहेर आलाय कळवळा जणू, नवरा माझा गेलाय, त्याचं दुखणं मला हाय, तुला काय समजणार ग नवरा मेल्याचं दुखणं? माझा नवरा अडचणीत होता तेव्हा कुणी बी आला नाही, बरं समजाच नाही पुळका आला त्यो, आमच्यावर डोंगर कोसळलाय, तुम्ही फोटो काढता वैर, जरा तर लाज धरा की. हे सगळं कळतंय मला, माणूस की या नात्यानेच मी इथवर आलीये. माणूस की? वा गपडा माराय तुम्ही, समजे एकदम पटायत आहेत. आम्हा शेतकऱ्यांवर दुष्काळानं कसलं संकट कोसळवलंय तुम्हाला नाही समजणार, माझा धनी होता तेव्हा कुणी बी आला नाही, पण आता तो मेल्यावर कावळ्यासारखा चोची मारायला आला तो आहे. पंकजा ताई खरंच तुमचं दुःख हलकं करायला आलाय. काय दुःख हलकं करायला आलं? शेतकऱ्याचं दुखणं जाणायचं असेल तर त्याच्या घरात जन्माला यावं लागतं, खासदाराच्या घरात नाही. मी खासदाराच्या घरात जन्माला आले ह्यात माझा काय दोष? ताई, मी तर तुमचं दुःख जाणून घेण्यासाठी इथवर आले होते आणि तुम्ही मात्र. शेतकऱ्याचं दुखणं समजून घ्यायचं असेल ना तर आधी एखाद्या शेतकऱ्याची बायको होऊन बघ, तू जेव्हा शेतात राबशील ना तेव्हा तुला समजेल कष्ट कसं करायचं असतं या, आणि किती बी काबाड कष्ट करून शेतात ना काहीच मिळत नाही ना, तेव्हा खरं दुःख न समजल तुला. हे असं भेटाय येऊन आसव पुसून गरीबाची थट्टा करू नका, असल हिम्मत तर शेतकऱ्याची बायको होऊन बघ, शेतकऱ्याची बायको. आणि तुम्ही र आ कुणी बी मंत्री संत्री आला की ही तुमची नरसाळ घेऊन त्यांच्या माग माग टपकता, तुम्हाला बी काय तर मिळत असेलच की, तेव्हा तर तुमची लगीन घाई चालू असती या, त्याच्या आधी कुठं गेली होती रे तुमची नरसाळी? गरीबाच्या घरात मुडदा पडला तरी तो टीव्हीवर दाखवायला लगेच तयार, माझा धनी पैक्यासाठी दारदार भटकत होता तेव्हा कुठं गेला होता रे समधी? खरं आहे तुमचं, खरं तर शेतकरी अडचणीत असतानाच त्याला मदत मिळायला हवी, ही आपल्याकडची सिस्टीमच पूर्ण चुकीशी आहे. ए सिस्टीम वाली, ती बदलायची तवा बदला, पण आधी माझ्या घरात ना चालती वा, दुखणं आमचं आहे ते भोगाय आम्ही खंबीर आहोत, पर मेहरबानी करून निघून जावा माझ्या घरात. आपण बघताय खासदार कोंडे पाटील यांच्या मुलीला कसं एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब. झालं समाधान तुमचं? एका गावंढळ बाईने मीडिया समोर माझा अपमान केला. अरे बस, अग अशा शुल्लक गोष्टीवर ना एवढी चिडचिड करायची नसते, पण असा अपमान केल्यापेक्षा एखादा जॉब केलेला बरा. अग असे अपमान वारंवार होणार आता, त्याची सवय करून घ्यायला लागेल तुला. अहो पण पप्पा, त्या बाईने माझा एवढा अपमान केला. हो बेटा,
मी हे काय असतं ना हे सगळं तुला निवांतपणे समजावून सांगेन. तू एक काम कर, तू आता फ्रेश हो, जा म्हणतो ना. गुड गर्ल. ए बाई, तुला बाहेर आलाय कळवळा जणू. नवरा माझा गेलाय, त्याचं दुखणं मला हाय. तुला काय समजणार ग नवरा मेल्याचं दुखणं. हे असं भेटायला येऊन आसवपुसू गरीबाची थट्टा करू नका. असल हिम्मत तर शेतकऱ्याची बायको होऊन बघ. खरच मी एखाद्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले असते तर किती बरं झालं असतं. निदान त्यांच्या व्यथा तरी जाणता आले असत्या. त्या अनपड बाईचं खरं दुखणं तरी समजलं असतं. पंकजा, खरोखरच तुला मीडिया पुढे झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर शेतकऱ्याची बायको होता आलं नाही तरी निदान त्यांच्या घरी राहून त्यांच्या वेदना तरी जाणून घेता येतील. निदान त्या जाणून घेण्याचा प्रयत्न तरी कर. तुझ्या MSW डिग्रीचा ग्रामीण भागातील लोकांना फायदा तरी कधी होणार. ही संधी आहे तुझ्या डिग्रीच्या ज्ञानाचा उपयोजन करण्याची. महेश, हे बघ बाबा, आता तुलाच सगळं पाहायचं आहे. आम्ही काय आज आहे उद्या नाही, काय ग हा दिसत नाही, कुठं गेलाय? ती शेजारची नंदा नाही का, तिची बहीण आणि भाचरे आलेत खेळायला गेलाय त्यांच्यासोबत. अच्छा अच्छा. आजपासून मी इथेच राहणार आहे. कशापाई, बापांना घरात हाकललं तर नाही नव? शेतकऱ्यांची दुःख जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याच्या घरी जन्माला यावं लागतं. शेतकऱ्यांच्या घरी जन्माला नाही येता आलं तरी निदान त्यांच्या घरी राहून तरी त्यांची दुःख जाणून घ्यायची म्हणून मी इथवर आली आहे. पण आमच्याच घरात कशापाई? कारण माझे कान याच घरात उघडलेत ना. हवं तर मी तुमच्या दिराची बायको होते, पण मी याच घरात राहणार. ओरी, त्या दिवशी रागाच्या भारत बोलली असेल मी, त्याचं एवढं मनाला लागून घेऊ नकस. तुम्ही काही काळजी करू नका, माझ्या वाटणीला येतील ती सर्व कामं करायला तयार आहे मी. पोरी, तू चांगली शिकलेली सवरलेली चांगल्या घराण्यातली मुलगी. अग पोरी, कशाला गरिबीची परीक्षा घेतीयास? मॅडम, गरिबीची आणि विषयाची चव माणसाने घेऊ नये. एक वेळ विषयाची चव परवडली कारण त्यात पटकन मरण येत, पण गरिबीत रोज रोज मारावं लागत. मलाही रोज रोज मारायला आवडेल, पण मी इथेच राहणार अगदी तुमची हरकत असली तरीही. आता तुझा हटच असेल तर राह बाई, आम्ही तर काय म्हणणार. हे बघ, तू आधी विचार कर. आम्हाला स्वतःला इथे सगळ्यांना जेवणाचं सुद्धा वांद आहे, आणि तू तर एवढी मोठी शिकलेली सवरलेली इतक्या मोठ्या घराण्यातली, तुला हे सगळं जमायचं नाही गरिबीत राहण्याचं. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जे खाल तेच मीही खाईन. मोबदल्यात तुम्ही जे सांगाल ते सर्व काम करण्याच्या तयारीनेच मी इथवर आली आहे. चल, ये बॅग घेऊन आत. वैर संप्या, काय म्हणतो? अरे ते खासदाराची पुरगी आपल्या महेशरावच्या घरात आली आहे. अरे काय खराय काय? अरे संज्या, तुळसावाईने तिची फजित किरण व त्याचा वास पकडायला नसेल कशावरून. हा, ते अगदी बरोबर आहे. काय अरे आपलं कसं आहे माहितीये काय? बराबर बराबर, या पुरींचा काय भरोसा नसतो. अरे ते काय बे असू दे संजय, महेशरावची मजा आहे गाड्या. अरे मग पोपट्या, आता हे पोपटावणी बोलणं का? महेश तुमच्या सारखा उंडका नाही. काय रे, दुसऱ्यांच्या पुरी बाळी बद्दल वंगाळ बोलायला तुम्हाला काय शरम आहे का? नाही संजय, इकडं म्हातारी चित्रबांना पाणी द्यावा आडच पाणी शिंदीची, आणि तू इथं सळका मारीत बसलाय काय? चला हातभार लावजा.
माझ थोबाड काय बघत बसला हा जा उद्योगाला लागा म्हातारेच्या अरे स्वतःची पोर ऐकत नाही आणि आमच्यावर रुबाब जात या काय म्हणलं ते पळा पळा बी फॉर पोळा बी झाल्यान भाजी बी करून ठेवली ई फॉर एलिफंट जेवून घ्या नव्या पाहुणीला भूक लागली असेल हा जेवून घ्या बारीक राव या तुम्ही पण या जेवायला घे पोरी पोरी घे घ्या चला हा बसा वाढा यासनी घे पोरी सुरू कर तू घे नाही मी बसते मागावून पोरी आम्हा हे गरीबा घरचं जेवण तुला नाही गोड लागणार खूपच छान जेवण आहे चुलीवरचं जेवण मी पहिल्यांदाच खातीये त्याचं काय मॅडम तुमच्या डायनिंग टेबलवरच्या वेगवेगळ्या डिशेसची चव आमच्यासारख्या गरीबाच्या चुलीला नसली ना तरी मायाने ममतेचा आस्वाद चाखण्याची सोय मात्र आमच्यासारख्या गरीबाच्या घरीच असते म्हणूनच तर मी इथवर आलीय ओरी झोप चल हे घे बुरनुस काय महेश काय म्हणतात मॅडम खासदारची पोरगी तुझ्यात राहायला आली आम्हाला कळलं तुझ्या बरोबर लग्न करणार आहे म्हणे अरे कशाचं लग्न करते रे दोन दिवसात वैतागल बघ अरे पण लेका तिनं पण केला या तुझ्या बरोबर लग्न करणार म्हणून अरे सगळ्या गावात चर्चा आहे ना इलेक्शन जवळ आलंय इलेक्शन साठी सगळा स्टंट चाललाय तिचा 8 दिवसात वैतागून पळून जाईल बघ अरे पण तिने तिचा पण पूर्ण केला तर तरी चंगळच आहे अरे या मोठ्या बापाच्या पुरी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कुठल्या हदीला जातात या काही करायला तयार असतात अरे तू काय बी म्हण तुझी गड्या मज्जाच आहे बघ कळल कळल घोडा मैदान दूर नाही कळल तुला खासदार कोंडे पाटलाची पोरगी आहे शिवाय तिने एम एस डब्ल्यू केलं एम एस ते आणि काय असतं या एम एस डब्ल्यू म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क नाही समजलं समाजसेवा करण्याचा अभ्यास केलाय तिने हा अरे कशाला आपल्या भागातली डोंबलाच शाळा शिक्षण घ्यायला येते होय येईल ना तिला बहुतेक आपल्या दुष्काळी भागातल्या गावावर प्रबंध लिहायचा असेल हा प्रबंध आता प्रबंध म्हणून काही विचारू नको
नाही. ती किती वाढलंय ते का पजाचा ना कधीतरी. चल येतो मी. आई हा हे घे पाणी. अरे तेवढी आंघोळ करून घे की जा. होय होय. झाली झोप? हो. मला थोडं जायचं होतं. जा की पलीकडच्या वगळीत. व्हॉट वगळ म्हणजे? वगळ म्हणजे माहित नाही. वय नाही काय म्हणावं आजकालच्या पोरी. नंदे ए नंदे काय ग तेवढं तिला वगळीत घेऊन जा. जा धावलती. काय म्हणावं आजकालच्या पोरीसनी. तीच माथ्यावर येस तो झोपत्यात आणि माणसं कामाला जायच्या वागताला उठत्यात. आजबस कारभार म्हणायचा. हॅलो. गुड मॉर्निंग पप्पा. व्हेरी गुड मॉर्निंग. सेम टू यू बेटा. कशी आहेस तू? छान छान. इकडे ये बरं निघून. नो पप्पा, आता कुठं. मी या घरात रमतीये. लोक गरीब आहेत पण मनाने खूप प्रेमळ आहेत. आणि माणूस के शिकावी तर अशाच गरिबांकडून. अगं हो बेटा, पण आपलं टार्गेट विधानसभा आहे. लक्षात आहे ना तुझ्या? नो पप्पा, हे गाव मी दत्तक घेणार आहे आणि माझ्या MSW चीज पण मी याच गावातून करायला सुरुवात करणार आहे. अहो तुम्हाला माहितीये का, या लोकांकडे सध्या शौचालय नाहीये आणि म्हणूनच मी महादबाच्या घरी आजपासून शौचालय आणि बाथरूम बांधायला सुरुवात करतेय. अगं हो ना, तू सगळं कर. अरे हो. तुला एक गुड न्यूज द्यायची राहूनच गेली. कोणती? तुझं तिकीट विधानसभेचं. तुझं तिकीट कन्फर्म झालंय. हा आता एक दोन दिवसात ते जाहीर होईलच, त्यामुळं तुला यावंच लागेल. काही झालं तरी मी हे गाव इथली सर्व कामं झाल्याशिवाय सोडणार नाही आणि निवडणूकही याच गावातून लढवणार आहे. कसं शक्य आहे बेटा? अगं पक्षाध्यक्ष आता दोन सभा घेणार आहेत तुझ्यासाठी. तुला काही करून हे मॅनेज करावंच लागेल, यावंच लागेल तुला. डोंट वरी, आय विल मॅनेज इट. हा तिकडे लोक आले असतील, मला जावं लागेल. बाय पप्पा. वाळू पूर्ण चाळा आणि त्यात सिमेंट टाकून पूर्ण भरून घ्या. काय मॅडम, इथं एक शौचालय बांधून संपूर्ण गावाची सुधारणा नाही होणार आहे. या गावामध्ये निम्म्याहून अधिक लोकांकडे शौचालय नाहीये. तुम्ही तर संपूर्ण गावाची सुधारणा करण्याची भाषा करत होता, विसरलात? आहे माझ्या लक्षात. हा सगळा गावच निर्मल करणार आहे मी, पण त्याची सुरुवात मी इथूनच करते. थोड्याच दिवसात सगळा गाव निर्मल झालेला दिसेल. या गावातली सर्व भौतिक कामही मलाच पूर्ण करायची आहेत. चला न्यारी करून घ्या. नाही ताई, मला शेतात जायचंय. पर शेतात कशा पायी? सार शेत ओसाड पडलं या अल्लाई लांबी आहे. महेश घेऊन जाईल ना सायकल वरून. शेतात जाऊन काय करायचं मॅडम, ढेकळं फोडायची? आता हे तिथे गेल्याशिवाय कसं करणार. तू सायकल काढ, आपण जाऊयात. बारीक राव, ती म्हणतीये नव जावा घेऊन. अग पण वहिनी. जा म्हणती ना, जावा. तू तर काही पण कामाला लावतास. जा पोरी. हो आता चला.
ही आमची शेती. अरे ही कसली शेती, हे तर उजाड माळरान आहे. काय रे महेश, ही शेत पहिल्यापासून अशीच पडीक आहेत का? तुम्ही यात काहीच पिकवत नाही. या शेतामध्ये द्राक्षाची बाग होती. अवकाळी पावसाने तर त्याची वाटच लावली आणि 3 वर्षाच्या दुष्काळाने तर सगळी राखत केली. त्या बांधाच्या पलीकडे शेत दिसतंय ना, तिथे ज्वारी गहू अधून मधून कांदा घ्यायचा आमचा दादा. ओ आय सी, म्हणजे दुष्काळाने सारी शेती ओस पडली तर आणि पाण्याविनाही. आणि तू मला मॅडम मॅडम नको म्हणत जाऊ, तू मला नावानेच हाक मार. मॅडम आहो, तुम्हाला नावाने हाक मारणं थोडं ऑड वाटत. पुन्हा तसंच. सॉरी पण. पण वगैरे काही नाही. हा, यू जस्ट कॉल मी ओनली पंकजा. यस आय विल ट्राय पंकजा. थँक्स. जस्ट 1 मिनिट. हा साहेब, ताईंचा फोन. बोल बेटा. हां, एक गाडी पाठवता का? गाडी पाठवू? अगं ठीक आहे, पाठवतो. मे आय कम इन सर? ओ यस, प्लीज कम इन, हॅव अ सीट. नमस्कार. बोला, काय काम होतं? तसं महत्वाचं असं काही नव्हतं, पण परवा मी तुमच्याशी फोनवर बोलले त्या संदर्भातच थोडी चौकशी करायची होती म्हणून आले होते. महादेव पवारांची फाईल सबमिट झालेली आहे, 8 दिवसात क्लिअर होईल. आणि हो, महत्वाचं दुसरं काम असं होतं की यलमरवाडीत पाणलोट आणि जलसंधारणाची कामं सुरू करायची, त्या बाबतीत आपलं थोडं मार्गदर्शन हवं होतं. वाय नॉट, शुअर. उद्याच नियोजन समितीची बैठक आहे, त्यात तरतूद करू. पण मॅडम, आचारसंहिता केव्हाही लागू शकते, त्यामुळे कार्यवाही तातडीने व्हायला हवी. तुम्ही त्याची चिंता करू नका, मी स्वतः त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालणार आहे. नाले आणि बंधाऱ्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देतो. कालच कॅबिनेटची मीटिंग झालेली आहे आणि शासनाने निधीचीही व्यवस्था करून दिलेली आहे. थँक्स. आणि हो, ती महत्वाची फाईल जरा लवकर चेक करा प्लीज. होय, त्याची चिंता करू नका, ते काम तातडीनं होईल. अरे कुणी आहे का घरात? कोण हाय? दुसरं कोण असणार आहे? अमीच आहे. आली आली. राम राम वहिनी. अहो अमीच आहे, दुसरं कोण असणार? अरे सांगू का वहिनी, पाठवा गेला, लई वंगाळ झालं. आम्हाला तर लई दुःख झालं, तुम्हाला सांग. लई वाईट वाटलं आम्हाला. राम राम. पण आता करणार काय? देवाच्या मनात काही येतं ते तुम्हाला आम्हाला थोडी ठाऊक असणार आहे. देवाच्या मनात आलं त्यांनी तसं घडवलं. त्याच्या मनात काय येतं काही नाही त्याचं त्यालाच ठाऊक. तुझ्यामुळं माझा मालक गेला आणि वर तोंड करून बोलतोस वैर, जरा तर लाज बाळग. आता बघ, या गोष्टीला काय अर्थ आहे का? मला लाज धरायला सांगते. वहिनी, आम्ही लाज धरली तर आमच्या धंद्याचं कसं होणार? धंदा चालवायला लागतोय, लाज धरून पोराबाळांचं पोट कसं भरायचं? कळलं काय? बघा,
महात्मा गेला वंगाळ झाला आम्हाला मान्य आहे. सरकारनं तुम्हाला हल्ली भरपूर मदत केली म्हण, अगदी पोट भरूस तर मदत केली. गरीबाच्या पोटाकडे बी बघा की. अवय लाज लाज्या थोडी बाजूला ठेवा आणि आमचं दिन काय असेल ते देऊन टाका. वहिनी गुमान पैक टाका अशी. नाहीतर नाहीतर काय काय करताल र मुडद्यानो. ए कुणाला मुडद्या म्हणतीस? तुला तुला म्हणते मी. झाला र घराचे सामान समध बाहेर काढा. घरावर कब्जा करू त्याशिवाय पैक वसूल व्हायचं नाहीत. अजून तुमचा मास गेला नाही वाटत महेशराव. जोरात आहे गाडी. अरे बघितलं का आज दराची पोरगी बरोबर आहे म्हणून जीप सुटलेली आहे. पण लक्षात ठेवा वसुली काही चुकायची नाही. हा नाहीतर नाहीतर काय करणार. हे बघा महेशराव, मला भांडण तंटा अजिबात करायचं नाही. माझं आपलं सरळ साधं म्हणणं आहे, जे काय उधारी वसुली असेल ते देऊन टाका. तुम्ही मोकळ आम्ही मोकळ नाही करा. गप गुमान निघा नाहीतर लय महागात पडल. हो महेशराव बघा, मी काही केलं तरी वसुली काही चुकणार नाही सांगून ठेवतो. हा का सावकारीचा खूप मास आलाय वाटत. सावकारीचा लायसन आहे का? आणि तुम्हाला माहिती आहे ना सावकारी कायद्याने गुन्हा आहे. हो बाई हे बघा, बाई माणूस म्हणून आम्ही आदर करतो याचा अर्थ असा नाही. हो तुम्ही डोक्यावरच बसायचं एकदम. याला काय अर्थ आहे का? आणि काय काय त्याचं भ्या कुणाला दाखवतो तुम्ही? हे इथं काय त्या खिशात घालून फिरतो मी. ठीक आहे हॅलो पोलीस स्टेशन. हा मी यलमरवाडीतून पंकजा कोंडे पाटील बोलतीये. हा सावकारी विरुद्ध एक गुन्हा नोंद करायचा होता. इथे गोरगरिबांचं शोषण चाललंय सावकाराकडून. हा या सावकारी पाशातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठीच आबानी कायदा आणला, पण या कायद्याला देखील तुम्ही लोकांनी धाब्यावर बसवलं. ताबडतोब या सावकाराला अटक झाली पाहिजे. ठीक आहे ठीक आहे, आता जातो. पण महेशराव लक्षात ठेवा, उधारी चुकायची नाही. बघून घेईन, गेलो तर तुमच्या बापाला चुकायचं नाही. चला रे लवकर बघतोच. मी गावातल्या सर्व बायकांना महिला बचत गटाचं महत्व समजावून सांगणार आहे. एका एका बाईंनी 10-10 रुपयांनी जरी बचत केली तर महिन्याचे 300 रुपये होऊ शकतात. अशाच 300-300 रुपयांमधून आपण विविध योजना गावामध्ये आणून हा गाव सुधारू शकतो. तर मला ह्यातून हेच सांगायचं आहे की असेच बचत गट आपण काढूयात, या गावाची खूप खूप सुधारणा करूयात. आणि या गावामध्ये ज्या कमी असलेल्या पाण्याच्या शौचालयाच्या सर्व सुविधा या गावात आपण निर्माण करूयात. सरपंच साहेब. हा बोला. हे जलयुक्त शिवार म्हणजे काय हो? अहो मला पण ही शंका होती. सांगतो सांगतो. हे बघा, पंकजा मॅडमच्या सहकार्याने आपल्या गावामध्ये जलयुक्त शिवार अभियान चालू करण्यात आले. आता जलयुक्त शिवार अभियान म्हणजे काय? तर ओढ्यावरती मध्ये बंधारे टाकायचे, पाणी अडवायचं आणि पाणी जिरवायचं, म्हणजे आपल्या विहिरींचा साठा पण वाढेल. तर मला वाटतं आपण तो प्रकल्प बघायला जाऊया आणि या सगळ्यांना दाखवू. बाबा इथे खालच्या बाजूला बंधाऱ्याचं काम सुरू करायचंय. आजपासूनच कामाला सुरुवात करायची. बर. ओढे आणि नाले याच्या साफसफाईमुळे पावसाच्या पाण्याचा थेंब थेंब साचवला जाईल. आणि हे पाणी बंधाऱ्यात साचवल्यानंतर त्यामुळे हे पाणी आपल्या विहिरीला मिळालं. एकदाचे बंधारे भरले
की विहिरींना पाणी ही मिळेल. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. हे काम याच्या अगोदरच झालं असतं तर किती पीएच झालं असतं. अरे बैल गेला आणि झोपा गेला अशी सरकारची अवस्था आहे. अहो मंडळी उशिरा का होईना, पण आज पंकजा ताईच्या प्रयत्नातून या ओढीवर बंधारा उभा राहतोय आणि याचा उपयोग अख्ख्या गावाला होणार आहे. बघा तेव्हा आपण ताईच आणि महेश आभार मानायला पाहिजे. खरं खरे गाडे खरे. बघा मामा. नमस्कार, आज आपल्याकडे पंकजा कोंडे पाटील विचारवंतांचे प्रतिनिधी आणि विरोधी नेते आलेले आहेत. त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. मला एक सांगा, महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. देश स्वतंत्र होऊन इतकी वर्ष लोटली तरीही शेतकऱ्याला वाली मिळत नाही, हे लोकशाहीला मारक आहे असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही विरोधी नेते आहात, यामुळे सत्ताधाऱ्यांवरती आग पाखड करण्यातच धन्यता मानता. आत्ता तरी तुम्ही आणि सत्ताधारी एकत्र येऊन काही ठोस पाऊल उचलणार आहात की नाही? आत्महत्या आपल्यासाठी खरोखरच एक समस्या नसून एक मोठं आव्हान आहे. आणि खरं तर शेतकऱ्यांच्या हत्या हे खुनाचं पाप आहे. त्यापेक्षा त्यांच्यासाठी काहीतरी ठोस निर्णय करण्याची गरज आहे. आणि हे सरकार त्यांच्यासाठी काय करेल त्याच्यासाठी आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांना सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत. खासदारकीच्या निवडणुका झाल्यात, तुमचे वडील खासदार झालेत, आता विधानसभा लागलीये, तुम्ही उमेदवार आहात. याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महात्मा पवार यांच्या घरी पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी तुम्ही राहायला गेलात. या विरोधकांच्या मताबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे बघा, मी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्या घरामध्ये त्या लोकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गेलीये. आणि त्या कुटुंबातीलच नव्हे तर पूर्ण गावातील भौतिक गरजा मी निर्माण करून दिल्यात. त्यामुळे विरोधक काय म्हणतात ह्याच्याकडे मी जास्त लक्ष नाही देत आणि त्याला फारसं महत्वही नाही देत. पण जनताच आता त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देईल. कसं आहे ना, सत्ताधारी आणि विरोधक हे दोघही शेतकरी आत्महत्या का करतायत या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याऐवजी केवळ या प्रश्नाला बगल देण्याचंच काम करत आले. आणि या सत्ताधाऱ्यांनी काय केलंय या प्रश्नावर केवळ आश्वासनांच्या खैरातीवर या जनतेला झुलवत ठेवण्याचं मोठं पातक या सत्ताधाऱ्यांनी केलंय. आणि एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते की शेतकऱ्यांच्या नावावर वेगवेगळ्या संघटना काढून शेतकऱ्यांचे नेतृत्व करून स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेण्यात धन्यता मानणारे आणि बळीराजाला पिळणारे या सगळ्यांना जोपर्यंत हा बळीराजा स्वतःची जागा दाखवून देत नाही तोपर्यंत या देशाचं कल्याण होईल असं मला तरी वाटत नाही. खरंय, अगदी योग्य मुद्दा अधोरेखित केला तुम्ही. जोपर्यंत शेतकरी उठावाची सूत्र स्वतःच्या हाती घेत नाही तोपर्यंत लोकशाहीचे स्वयंघोषित शिलेदार जागे होणार नाही आणि बळीराजाचं राज्य पुन्हा येणार नाही. ताई महेश कुठे गेला? बारीक राव शेतात गेलेत. शेतात हे जरा ठेवता का, मीही जाऊन येते. महेश इथे काय करतोस? काय करणार, स्वतःलाच कोसत बसलो. आयुष्य या माळरानासारखं झालं, ओसाड आणि कोरड सगळं. हे बघ, आता असा निगेटिव्ह विचार करणं सोड. आज मी तुला माझ्या मनातला विचार बोलून दाखवणार आहे, प्लीज. तू रागवणार तर नाहीस ना? तुझ्यावर रागवणार मी कोण? महेश तुला माहितीये तू खूप इनोसंट आहेस आणि त्यामुळेच तू मला खूप आवडायला लागलायस. रिअली आय लव्ह यू. असं काय पाहतोयस? खरंच मी तुझ्या प्रेमात पडलीये आणि मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. प्लीज अशी थट्टा पुन्हा करू नकोस माझी.
तू कुठं मी कुठं ही थट्टा वगैरे काही नाहीये. दॅट्स माय फायनल डिसिजन. अगं तू भावी आमदार एका खासदाराची मुलगी आहेस हे विसरू नकोस. हे बघ मी आमदार झाले तरी हा निर्णय माझा फायनल आहे. तुझा हा निर्णय तुझ्या पप्पांना मान्य असेल. लग्न मला करायचंय माझ्या पप्पांना नाही. आणि हो हे गाव मी दत्तक घेणार आहे आणि या गावाचा कायापालटही मलाच करायचा आहे. एखाद्या स्वप्नासारखं वाटतं नाही सगळं. हे बघ स्वप्नांच्या जगातून बाहेर येतो. इट्स रियालिटी. बिलीव मी उद्याच निकाल आहे. मी याच गावात कायम राहणार आहे आणि याच गावाची मी सून होणार आहे. काहीही म्हण पण महेश मला का कोण जाणे हे गाव मला आपलंस वाटतंय आणि या गावाशी काहीतरी माझं जुनं आणि घट्ट नातं आहे. निवडणुकीचा निकाल काहीही असो पण माझ्या प्रेमाचा निकाल माझ्या मनासारखाच लागावा हीच माझी अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंकजा कोंडे पाटील विक्रमी मतांनी विजयी झालेल्या आहेत. वहिनी वहिनी हा आली. माझा बाबा गेलं आम्हाला सोडून गेलं. पण सिनेमात दाखवतात तसं तुम्ही पुढारी आणि अधिकारी सगळं काही घडून गेल्यावरच कसे हजर होता तेच कळत नाही. माझा बाबा गेल्यावर 6 महिन्यांनी तुम्ही चेक घेऊन आलाय. पण जर आधी आला असता तर कदाचित माझ्या बाबांनी आत्महत्याच केली नसती. आणि मी पोरकाच झालो नसतो. शेतकरी मेल्यावरच मदत का देता. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य हे आम्हाला शाळेत शिकवलं. पण या लोकांमध्ये शेतकरी आहे तरी कुठं. याच्याऐवजी पुढारी आणि अधिकाऱ्यांनी स्वतःसाठीच चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही अशी नवीन व्याख्या पुस्तकात टाका. जेणेकरून ही लोकशाहीची चालवलेली थट्टा तरी थांबेल. माझी एकच विनंती आहे तुम्ही पुढारी आणि अधिकारी लोक देश चालवता. पण एक लक्षात असू द्यात देशाला जगवण्याचं काम फक्त आणि फक्त शेतकरीच करतात. आणि हो मला एका गोष्टीचा अभिमान आहे की माझा बाबा पुढारी किंवा अधिकारी नव्हता हो तर तो जगाचा पोशिंदा शेतकरी होता. शेतकरी होता
मी हरलो, तुम्ही हरू नका। शेतकरी मित्रांनो, आत्महत्या करू नका।